हिरवे कंदील लागले असते तर तुम्ही विरोध केला असता का? मनसेचा उद्धव ठाकरे गटाला थेट सवाल. महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेने शिवाजी पार्क परिसरात दीपोत्सवाचं आयोजन केलं आहे. शिवाजी पार्कमध्ये दीपावलीच्या निमित्ताने भव्य रोषणाई करण्यात आली आणि हा दीपोत्सव पाहायला येणारा नागरिक इथला नजरा पाहून हरकून जात आहे. अत्यंत नेत्रदीपक भव्य अशी रोषणाई करण्यात आली आहे. दरवर्षी दिवाळीला मनसेकडून शिवाजी पार्क परिसरात दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं. आता विधानसभा निवडणुका असल्याने उद्धव ठाकरे गटाने या दीपोत्सवावर आक्षेप घेतला आहे. मनसेच्या दीपोत्सवाविरोधात दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे त्यांनी तक्रार दाखल केली आहे. दीपोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेकडून नियमबाह्य परवानगी घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. मनसेकडून आचारसंहितेचं उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार अनिल देसाई यांनी केली आहे. आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उद्धव ठाकरे गटाच्या या आक्षेपाला उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे गटाचा हिंदू सणांना विरोध आहे, हिरवे कंदील लागले असते तर विरोध केला असता का? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारलेला आहे. ते वराळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरेंविरोधात ही निवडणूक लढवत आहेत. मुळात उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा हिंदू सणांना विरोध आहे. उद्या हे ईदचे लाईटिंग असतं, हिरवे कंदील लागले असते तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने विरोध केला असता का? हा माझा साधा सरळ प्रश्न आहे, असंही ते म्हणाले आहेत. माझा एक प्रश्न आहे उभटाला, तुम्हाला हिंदू सणांचाच तुम्हाला विरोध का आहे? हिंदू सणांचाच विरोध का आहे? हे जर ईदची लाईटिंग लागलेली असती आणि हिरवे कंदील लावले असते तर उबाटाचा विरोध असता का? हा माझा प्रश्न आहे. हिंदू सणांचा आनंद जेव्हा आमचे सगळे हिंदू बांधव मराठी बांधव उपभोक्त आहेत, मजा घेतात त्या आनंदाची, त्याच्यामध्ये विरजण घालण्याचं काम तुम्ही का करताय? विषय राहिला आचारसंहितेचा, ते चूक आहे बरोबर आहे ते निवडणूक आयोग ठरवेल, पण मुळात तुमचा हिंदू सणांना विरोध का आहे? हे जर ईदची लाईटिंग कोणी केली असती तर तुम्ही बँड्राला जाऊन विरोध केला असता का? हा माझा उभाटाला प्रश्न आहे आणि त्याचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. ईदच्या मिरवणुका जेव्हा निघाला तेव्हा तिथे डीजे लावलेले, तेव्हा तुम्ही विरोध करायला का नाही गेला? तेव्हा का मुख जुळून गप्प राहिला? त्यामुळे हिंदू सणांचा विरोध करणं हे उभाटाचं काम आहे, त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं काम केलंय. पण हिंदू सणांसाठी उभं राहणं हे सन्मान्य राजसाहेबांनी नेहमी केलंय. यांनी गोविंदाचे पण सण बंद करायचा प्रयत्न केला उबाटाने. कोरोनाच्या नावाखाली हिंदू सणांचे, हिंदू जे सण आहेत आपले, गोविंदाचा सण बंद, गणपती उत्सव करायचा नाही, नवरात्र उत्सव करायचा नाही, त्यामुळे यांची भूमिका ही हिंदुत्व विरोधी आहे. हिंदूंचे सण साजरे करू नयेत, होऊ नयेत मोठ्या प्रमाणात, ही त्यांची भूमिका आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तक्रार केली. आम्ही तक्रारीला योग्य ते कायदेशीर उत्तर निवडणूक आयोगाला देऊ. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.